मित्रांनो माझ्या चॅनल टीच व्ही एम स्टडी हेल्पमध्ये तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमधील एम एचे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे म्हणजे आपले जे ॲडमिट कार्ड आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे तर आपण पाहू शकता की अशा प्रकारे ॲडमिट कार्डचे डाउनलोड प्रोसेस आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये यायचे आहे आणि इथं सर्च करायचे आहे वाय सी यम ओ यू डिजिटल ए सी प्रकारे सर्च करायचे आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर पहिल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही इथं कोपऱ्यामध्ये पाहू शकता हॉल तिकीट म्हणून आहे त्या हॉल तिकीट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे हा पी आर एन नंबर तुमच्या मॅसेजमध्ये तुम्हाला दिसून जाईल त्यासाठी तुम्हाला मॅसेजमध्ये येऊन इथं सर्च बॉक्समध्ये तुम्हाला वाय सी एम ओ यू असे टाकायचे आहे वाय सी एम ओ यू अशा प्रकारे टाकायचे आहे अशा प्रकारे टाकल्यानंतर तुमचा असा तुम्हाला मॅसेज आला असेल त्याच्यामध्ये तुमचा पी आर एन नंबर तुम्हाला सापडून जाईल व तुमच्याकडं पी आर एन नंबर नोट असेल तर ते पण चांगले आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा कोड टाकायचा आहे इथं पी आर एन नंबर व यूजर नेम जर तुम्हाला माहिती असेल तो पण युजर नेम आपण टाकू शकता आमच्याकडे पी आर एन नंबर आहे तर आम्ही पी आर एन नंबर टाकून घेतो त्याच्यानंतर एक्झाम इव्हेंट म्हणजे तुमची एक्झाम कोणत्या इव्हेंटला होणार आहे ते इव्हेंट इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सिलेक्ट करू करू पाहू शकता त्याच्यानंतर इथं कॅप्चा कोड तुम्हाला टाकायचा आहे अशा प्रकारे पूर्णपणे कॅपचा कोड टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्यासमोर इथं आर इन नंबर तुमचं नाव तुमचं जे काही कोर्स आहे तो कोर्स आणि इथं हॉल तिकीटसाठी डाउनलोड बटन आलेले दिसेल या डाउनलोड बटन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर हे हॉल तिकीट तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली तुमचे विषय ते पाहू शकता त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला आणि एक वरी एक तुम्हाला प्रिंटच्या अशा प्रकारे बटन दिसेल तर तुम्हाला प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिन प्रिंट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिंट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल त्याच्यानंतर ह्या थ्री डॉटवर क्लिक करून तुम्ही इथं सेव पी डी एफवर क्लिक करायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचे हॉल तिकीट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ स्वरूपात अशा प्रकारे तुम्ही वाय सो एम यू एम एम कॉम बी ए बी एस सीचे हॉल तिकीट जे काही मुक्त विद्यापीठ जे हॉल तिकीट आहेत ते अशा प्रकारे डाउनलोड करू शकता जर आपण वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद